कराड तालुक्यातलं खोडशी धरण गेल्या 33 वर्षांपासून पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत आहे. नेमकं हे काम कधी पूर्ण होईल आणि ग्रामस्थांना दिलासा मिळेल असा सवाल आता विचारला जातोय. कृष्णा नदीवरच्या खोडशी धरणाचं काम 33 वर्षांपासून रखडलं. सरकारचा 21 कोटींचा खर्च पाण्यात. जलसंपदा विभागाला जाग येणार तरी कधी? महाबळेश्वर ते अलमट्टी धरण असा 210 किलोमीटरचा प्रवास कृष्णा नदी करते. याच कृष्णा नदीनं लाखो एकर जमीन ओलिताखाली आली आहे. जलसिंचनासाठी कृष्णा नदीवर 1864 मध्ये इंग्रजांनी कराड तालुक्यातल्या खोडशी इथं बंधारा बांधला होता. त्यानंतर 1979 मध्ये माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी बंधाऱ्याच्या कामासाठी 2 कोटी 23 लाखांची मंजुरी दिली आणि भूमिपूजन देखील केलं. मात्र पुरेशा निधी अभावी बंधाऱ्याचं काम आस्तागायत रखडलंय. आज 1984 ते आज 2017 म्हणजे गेली 33-34 वर्ष झालं हे धरण असंच रखडत चाललंय. थोडे दिवस काम चालू राहते, पुन्हा कंपाम बंद पडते, पुन्हा चालू राहते, पुन्हा बंद पडते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या धरणाचं काम पुन्हा सुरू केलं. आपल्याला दिसते जे दरवाजे वगैरे आहेत ते त्यांच्या कार्यकालामध्ये सुरू झाले, परंतु पुन्हा सरकार बदललं आणि पुन्हा काय कुठं मासे शिंकले आम्हाला माहिती नाही. पण गेल्या 3 वर्षामध्ये पूर्ण काम ठप्प आहे. या बंधाऱ्यामुळे खोडशी, सैदापूर, वहागाव, नडशी, शिरवडे, तासवडे, बेलवडे, घोणशी, कोपर्डे हवेली यासारख्या 20 गावांना पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाण्याचा उपयोग होणार आहे. मात्र शासनाच्या नाकर्तेपणामुळे 3 वेळा भूमिपूजन होऊनही प्रकल्प मात्र अजूनही अपूर्णावस्थेतच आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी काही प्रमाणात निधी दिला, पण हा प्रकल्प काही पूर्ण होऊ शकला नाही. सैदापूरच्या आणि खोडशीच्या या दोन्ही गावाच्या जमीन या धरणासाठी गेलेल्या. सैदापूरच्या जमिनी हे जर धरण पूर्ण झालं तर इथून पाठीमागं 15-20 गावांना त्याचा बॅकवॉटरचा फायदा होऊ शकतो आणि हे रखडलेलं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशी सैदापूरच्या आणि खोडशीच्या शेतकऱ्यांच्या वतीनं मी मागणी. खोडशी बंधाऱ्यासाठी आतापर्यंत 21 कोटी 56 लाख रुपये खर्च झालाय. आघाडी सरकारनं 3 वेळा निधी देण्याचा प्रयत्न केला, मात्र निधी पुरेसा नसल्यानं काम अर्धवट झालं. 17 दरवाज्यांपैकी अजूनही 7 दरवाजे बसवणं बाकी आहे. दरम्यानच्या काळात 3 कंत्राटदारही बदलण्यात आले. मी कित्येक वर्ष झालं मी हा जो प्रकल्प आहे खुर्शीचा तो मी पाहतोय, पण आज तागायत ह्या खुर्शीचं फक्त कामच चालू आहे. काम काय पूर्णत्वास गेलेलं मी पाहिलेलं नाही. काय काम करतं हे शासन हे माझ्या लक्षात येत नाही. आता ह्या गावातील लोकांनी माहिती दिली, ह्या माहितीवरून असं स्पष्ट होतंय की हा प्रकल्प पूर्ण होणार की नाही होणार. जलसंपदा विभागानं उर्वरित कामासाठी 27.93 कोटी लाखांचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे पाठवल्याचं अधिकाऱ्यांनी Zee24 तासला सांगितलं. खोडशी धरणाचं उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करावं अशी मागणी ग्रामस्थ करतायत. याचा पाठपुरावा होणं गरजेचं आहे. याचा पाठपुरावा ज्या जलसंपदा खात्याने किंवा ह्या ह्याच्यात लोकांनी त्याचाही करून त्याचाही करावा लागेल. अंतिम टप्प्यात काम असून हे काम 20% काम राहिलं. हे काम जर पूर्ण झालं तर ह्या गावांना येणाऱ्या पाठीमागच्या गाव 15-17 गाव आहेत त्यांना त्याचा फायदा होईल. 33 वर्षांनंतर तरी रखडलेला प्रकल्प पूर्ण होणार का आणि त्यातून गावकऱ्यांना दिलासा मिळणार का हाच खरा प्रश्न आहे. कराड तालुक्यातील 25 गावांच्या पाण्याची गरज ओळखून 1978 साली खोडशी येथे धरण मंजूर करण्यात आलं. मात्र प्रत्यक्ष धरणाला सुरुवात झाली ती 1983 साली. मात्र गेली 34 वर्षे हे धरण राजकीय इच्छा नसण्यामुळं हे रखडलं गेलंय. आता तरी या धरणाला न्याय मिळणार का हा प्रश्न आहे. कॅमेरामॅन सकल्यांसह विकास भोसले, झी मीडिया, सातारा.